ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहोत असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की. अरे माझा आवाज बसलाय, तुमचा थोडी बसलाय, मागून आवाज जोरात आला पाहिजे. वंदे वंदे भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र संभाजी पाटील निलंगेकर, आपले लोकप्रिय आमदार सुधाकर भालेराव, सुजितसिंगजी ठाकूर, खासदार सुधाकर शिंगारे, गोविंदअण्णा केंद्रे, नागनाथअण्णा निळवदे, पाशाजी पटेल, विनायकराव पाटील, बसवराज बागमंदे, सुधीर भोसले, या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो, उदगीर नगरीमध्ये महाजनादेश यात्रा घेऊन मी आल्यानंतर आपण सर्वांनी जे भव्य स्वागत या ठिकाणी केलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे माणसांचा समुद्र काय असतो हा उदगीरमध्ये मला पाहायला मिळाला. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी या यात्रेला आशीर्वाद दिला. बंधू भगिनींनो, मला एका पत्रकाराने विचारलं, ते म्हणाले तुम्ही यात्रा काढली आहे पण आपल्या देशातल्या यात्रेची परंपरा ही दैवताकरता यात्रा काढण्याची आहे. पंढरपूरची यात्रा निघते पांडुरंगाच्या दर्शनाकरता, तुळजापूरची यात्रा निघते आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरता, मग तुमची यात्रा कोणत्या दैवताच्या दर्शनाकरता तुम्ही काढली? मी त्यांना सांगितलं, आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलंय आपलं दैवत एकच आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातली जनता. या जनतेचं दर्शन घेण्याकरता आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी ही यात्रा आम्ही काढली आहे. तो पत्रकार मला पुन्हा म्हणाला, हे तर ठीक आहे पण म्हणाला, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला असा धोबी पछाड दिला, असा त्यांना चितपट केला की आता त्यांचा एकही पैलवान उठायला तयार नाही, कुठला पैलवान तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, तुमचे सगळे पैलवान तेल लावून तयार आहे, मग यात्रा काढण्याची आवश्यकता काय आहे? मी त्यांना सांगितलं, हे खरं आहे की लोकांचं मोठं समर्थन मिळालं पण भारतीय जनता पक्षाची एक परंपरा आहे, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात असतो त्यावेळी संघर्षाची यात्रा काढतो, जेव्हा सत्ता पक्षात असतो तेव्हा संवादाची यात्रा काढतो. ही संवादाची यात्रा आहे. 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ज्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेवर आलो त्या जनतेपर्यंत जाऊन 5 वर्षामध्ये आम्ही काय केलं हे सांगण्याकरता आणि पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता ही यात्रा आपण या ठिकाणी काढली आहे. खरं तर बंधू भगिनींनो, आपण यात्रा काढल्यानंतर अनेकांच्या यात्रा निघाल्या. काँग्रेसनी यात्रा काढली, राष्ट्रवादीनी यात्रा काढली, पण त्यांच्या यात्रेची अवस्था काय आहे बघा. आपल्या यात्रेकरता मैदानात जागा उरत नाही, आपल्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही, अशा प्रकारची त्यांच्या यात्रेची अवस्था आहे. बंधू भगिनींनो, यांना जनतेने नाकारलं पण यांना समजतच नाही, अजून सुधारले नाहीत. काय म्हणतात, आम्ही हारलो नाही, जनता तर आमच्या सोबत होती, आम्हाला ईव्हीएमनी हरवलं, आम्ही ईव्हीएममुळे हारलो. आता मला यांना सवाल विचारायचा आहे, 2004 साली ईव्हीएम आलं, 2004 सालापासून 2014 सालापर्यंत सगळ्या निवडणुका ईव्हीएमच्या मशीनवर झाल्या. या सगळ्या निवडणुकांमध्ये पंचायतपासनं पार्लमेंटपर्यंत सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकलात, काँग्रेस जिंकली, राष्ट्रवादी जिंकली. तेव्हा ईव्हीएम चांगला होता
आणि आमच्या मोदीजींनी धोबी पछाड दिला तर ईव्हीएम वाईट झाला. त्या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगला, आणि आमचा सुधाकर श्रृंगारे निवडून आले तर ईव्हीएम वाईट. हा कोणता न्याय आहे? हे तर असं झालं की एक बुद्धू पोरगा परीक्षा द्यायला गेला, अभ्यास केला नव्हता, परीक्षेत चुकीची उत्तरं लिहिली, त्या ठिकाणी शून्य मार्क मिळाले, गुणपत्रिका घरी आली, बापानी गुणपत्रिका पाहिली आणि पोराला बोलवलं आणि विचारलं, नालायक आहे काय आहे, तुला शून्य मार्क मिळाले, तू नापास झाला, असं कसं झालं? तर पोरगा म्हणाला, काय सांगू बाबा, मी तर मेरिटमध्येच येणार होतो पण माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो. असे काँग्रेस राष्ट्रवादीचे नापास झालेले विद्यार्थी ईव्हीएम मध्ये बिघाड आहे, ईव्हीएम मध्ये बिघाड आहे सांगतात. त्यांना समजावून सांगा, बिघाड ईव्हीएम मध्ये नाही आहे, बिघाड त्यांच्या खोपडीत आहे. त्यांना हे समजत नाही, लोकांच्या मनात मोदी आहेत म्हणून ते मतदानाला गेले की कमळाची बटन दाबतात आणि त्या ठिकाणी भाजपला निवडून देतात. बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये माझा हा बिलकुल दावा नाही की आम्ही सगळं करून टाकलं, माझा दावा नाही की सगळ्या समस्या संपल्या. 5 वर्षात सगळ्या समस्या संपू शकत नाही, एक दावा माझा निश्चित आहे, 5 वर्ष पारदर्शी प्रामाणिकतेनं जनतेची सेवा आम्ही केली आणि म्हणूनच 15 वर्षाचा काँग्रेस राष्ट्रवादीचा कारभार तुम्ही बघा. त्यांच्या 15 वर्षामध्ये त्यांनी जेवढी कामं केली त्याच्या दुप्पट कामं 5 वर्षामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवली. आज तुम्ही बघा, आमचा शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्या त्यावेळी आपल्या सरकारनं मदत केली, मग शेतकऱ्याला कर्जमाफी आपण दिली. आजही आपली कर्जमाफी आपण थांबवली नाही, आपण सांगितलं जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होत नाही आमची कर्जमाफी सुरूच राहील. आपण कर्जमाफीचा पैसा शेतकऱ्याला दिला, आपण दुष्काळाचं अनुदान दिलं, आपण अतिवृष्टीचं अनुदान दिलं, आपण गारपिटीचं अनुदान दिलं, आपण कापसावर गुलाबी बोंडअळी आली त्याचं त्या ठिकाणी अनुदान दिलं, आपण विम्याचं अनुदान दिलं, सातत्याने आपण अनुदान दिले. किती फरक आहे माहिती आहे? काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षामध्ये शेतकऱ्याला त्यांनी दिलेले पैसे आहेत 20,000 कोटी. 15 वर्षात 20,000 कोटी म्हणजे वर्षाला 1,200 कोटी आणि आपण 5 वर्षात दिले 50,000 कोटी म्हणजे वर्षाला 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी दिले. मला याची कल्पना आहे की विमा मिळण्यामध्ये विशेषतः जळकोटच्या काही भागामध्ये अडचणी आल्या आहेत, पण आपण काळजी करू नका. मी मागच्या वेळेस देखील सांगितलं, या विमा कंपन्यांना आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला देय असलेला विमा मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करून ज्यांचा विमा राहिला आहे तो त्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही. हे तुमचं सरकार आहे. आज बघा, मोदीजींनी शेतकऱ्यांकरता पेन्शनसारखी योजना आणली, शेतकरी सन्मान योजना आणली, दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये टाकण्याची योजना त्या ठिकाणी आणली. आणि केवळ 6,000 रुपये टाकून थांबणार नाही आहोत. मोदीजींनी सांगितलं देशाची आमदनी जशी जशी वाढेल शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे तसे तसे आम्ही वाढवत जाऊ आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला मदत देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून होतोय. गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधले. 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हा एक देशातला रेकॉर्ड आहे. कुठल्याही राज्याने, देशातल्या कुठल्याही राज्याने 5 वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे देखील रस्ते आजपर्यंत बांधले नाही. आपण 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते बांधले, 10,000 किलोमीटरचे राज्याचे रस्ते बांधले आणि 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी त्याचं काम आपण सुरू केलं. रस्त्याचं एक मोठं जाळं या महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलं. बंधू भगिनींनो, एकीकडे जाळं तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मराठवाड्यासारखा आपला जो भाग आहे या भागामध्ये सातत्याने दुष्काळ पडतोय. मागील 5 वर्षापैकी 4 वर्ष दुष्काळ आहे. आमचा शेतकरी आभाळाकडे नजर लावून असतो, येरे येरे पावसा म्हणतो,
पाऊस काही येत नाही, शेती काही पिकत नाही, शेतकरी अडचणीत जातो, किती वर्ष आमच्या शेतकऱ्याला अडचणीत ठेवायचं. आपलं सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली, या योजनेतनं जलसंधारण केलं, पाणी त्या ठिकाणी थांबवलं, पण त्यातनं देखील चार चार वर्ष दुष्काळ असला तर शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळत नाही. आणि म्हणून आता आपण निर्णय केला, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. आणि त्याकरता दोन महत्त्वाच्या योजना तयार केल्या. पहिली योजना वॉटर ग्रीडची, या मराठवाड्यातल्या सगळ्या धरणांना एकमेकाशी पाईप पद्धतीनं लूपनं जोडण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आणि ते जोडून 64,000 किलोमीटरची पाईपलाईन मराठवाड्याच्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरात नेणार. आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात 365 ही दिवस या ठिकाणी फिल्टरचं पिण्याचं पाणी हे अख्ख्या मराठवाड्याला देऊन मराठवाडा दुष्काळ मुक्त आणि या ठिकाणी टँकर मुक्त करण्याचा निर्णय आपण केलाय. आपल्या उदगीरला तर लिंबोटी धरणावरनं आपण योजना दिलीच आहे, त्या योजनेचं काम देखील वेगाने सुरू आहे, पण प्रत्येक शहरात ही योजना पुढच्या काळात येणार आहे. आणि केवळ बोलण्यापुरतं नाही आहे, आतापर्यंत औरंगाबाद आणि जालन्याचे टेंडर आम्ही काढले, आता लातूर आणि उस्मानाबादचे टेंडर आम्ही काढतो आहोत. 8 जिल्ह्याचे टेंडर काढून या ठिकाणी पाईप पद्धतीनं पाणी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. एवढंच नाही तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आमच्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये दुष्काळ असतो, त्या ठिकाणी तुटीचं खोरं आहे, पाणी पुरत नाही. वरच्या धरणातनं पाणी आलं तर काही धरणांना पाणी येतं, अन्यथा संपूर्ण मराठवाडा कोरडा राहतो. आणि म्हणून आम्ही निर्णय केला, एकीकडे कोकणामध्ये इतकं पाणी पावसाचं वाहून जातं आणि दुसरीकडे मराठवाड्याला थेंबभर पाणी मिळत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला, कोकणातनं वाहून जाणारं समुद्रात जाणारं पाणी हे आम्ही थांबवणार आहोत, ते पाणी आम्ही उचलणार आहोत आणि बोगद्याच्या माध्यमातनं मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये ते पाणी आणून आणि त्यातनं या मराठवाड्याच्या शेतीकरता पाणी देण्याचा निर्णय आपण घेतलाय. बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आपल्या सरकारने पूर्ण केल्या. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प आपल्या मोदीजींनी दिला. मोदीजींनी सांगितलं, जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, जैन असेल, प्रत्येक गरिबाला घर द्यायचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 7 लाख घरं आम्ही पूर्ण केली आहेत, 3 लाख घरांचं काम चाललं आहे, 11.5 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. 2019 पर्यंत ग्रामीण भागातल्या ज्या लोकांचं नाव SECCच्या यादीत आहे अशा प्रत्येकाला आम्ही घर देणार आहोत, आणि ज्यांची नावं नाही त्यांची वेगळी यादी तयार होते आहे त्यांना देखील पुढच्या 2 वर्षात घरं देणार आहोत. एवढंच नाही तर कोणी अतिक्रमण केलं असेल, त्या ठिकाणी गायरानाच्या जमिनीवर राहत असेल, सरकारी जमिनीवर राहत असेल, त्याला त्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय, अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय आपण केला. 3 लाख लोकांना पट्टे दिले, 10 लाख लोकांना मालकी हक्काचे पट्टे आपण देतो आहे. शहरातल्या झोपडपट्टीमध्ये जे राहत आहेत त्या ठिकाणी ती झोपडपट्टी सरकारी जागेवर असेल तर त्याला देखील मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत. तो कच्च्या घरात राहत असेल 2.5 लाख रुपये घर बांधायला देणार आहोत. तो जर बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देणार आहोत. शहरांमध्ये देखील 5 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मंजूर केली आहे. मोदीजींनी सांगितलं, गरिबाला मोफत घर द्या, मोफत इलेक्ट्रिक कनेक्शन द्या, पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन द्या, शौचालय द्या, त्याला गॅस द्या. आज घरोघरी गॅस देण्याचं काम उज्ज्वलाच्या माध्यमातून आपण करतो आहे. बंधू भगिनींनो, हे सरकार गरिबाचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे. आज आपण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केला. महाराष्ट्र जो 5 वर्षापूर्वी शिक्षणामध्ये 18व्या क्रमांकावर होता, आता तो मागच्या वर्षी आपण 3र्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या वर्षी 1र्या क्रमांकावर आपण आणणार आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बदल केला, सरकारी शाळांना डिजिटाईज केलं. परिणाम असा झाला, महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये
1,00,000 मुलांनी खासगी शाळा सोडून सरकारच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत. शिक्षण असो आरोग्य असो सर्व क्षेत्रामध्ये उत्तम काम करण्याचा प्रयत्न आपण केला. आज प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 40,00,000 लोकांना त्या ठिकाणी आम्ही त्यांचे ऑपरेशन असतील, त्यांचे उपचार असतील हे मोफत केले. माझा आपल्याला देखील आव्हान आहे, आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या मोहल्ल्यात, आपल्या गावात, आपल्या गल्लीत कोणीही आजारी असेल, कोणालाही ऑपरेशनची आवश्यकता असेल, ऑपरेशनला 1,00,000 लागो, 2,00,000 लागो, 4,00,000 लागो, 5,00,000 लागो, सगळे पैसे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि त्यांचं ऑपरेशन करून देऊ. 40,00,000 लोकांचा या ठिकाणी आम्ही लाभ त्यांना दिला. तुम्ही विचार करा, लहान लहान मुलं असतात, कानाने कमी ऐकायला येतं. 10 वर्षाचे होतपर्यंत कानात जर कॉक्लिअर इम्प्लांट केला तर जन्मभर ऐकू येतं, नाहीतर जन्मभर बहिरे राहतात आणि बहिरे असल्यामुळे मुके होतात. असे मुके आणि बहिरे मुलं होऊ नये म्हणून कॉक्लिअर इम्प्लांट करावं लागतं. या ऑपरेशनची किंमत 6,00,000 रुपये आहे. गरीब कधी विचार करू शकत नाही. आपल्या सरकारने निर्णय केला, जेवढे मुलं असतील त्या प्रत्येकाचे 6,00,000 रुपये सरकार भरेल आणि त्याचं ऑपरेशन करून देईल. 1,000 बालकांचं ऑपरेशन हे आपण त्या ठिकाणी करून दिलं. लहान लहान मुलांच्या हार्टला छिद्र असतं, ऑपरेशन करायचं 4,00,000 रुपये लागतात. 12 वर्षाचे होतपर्यंत जर ऑपरेशन केलं तर ते ठीक होतात, नाहीतर 18व्या 19व्या वर्षी ते त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात. बंधू भगिनींनो, आपण ते ऑपरेशन मोफत करणं सुरू केलं. मी सांगलीला गेलो होतो, एका रांगेमध्ये लहान लहान मुलं उभी होती, हातामध्ये गुलाबाचं फूल होतं, मागे बॅनर लागला होता. CM काका धन्यवाद, आई वडील होते त्यांना विचारलं हे धन्यवाद कशा करता. मी फूल घेतलं आणि आई वडिलांना विचारलं. आई वडील म्हणाले, ही सगळी मुलं यांच्या हार्टला छिद्र होतं, यांचं ऑपरेशन करायला आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही ईश्वरावर सोडलं होतं, जगले तर जगले नाहीतर ईश्वराला अर्पण केले अशी अवस्था होती. पण तुमच्या सरकारने आमच्या पोरांचं ऑपरेशन मोफत केलं आणि त्यामुळे आज ही सगळी मुलं जिवंत आहे. तुम्हाला खरंच सांगतो, मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद या पोरांना बघून या ठिकाणी झाला. आणि म्हणून सामान्याकरता काम करायचं आहे, सामान्य माणसाचा या ठिकाणी आपल्याला विकास करायचा आहे. बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे. संभाजीराव, तुम्ही हत्ती बेटाच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं, मी आजच जाहीर करतो, हत्ती बेटा करता 10 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येतील. त्याचप्रमाणे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना या ठिकाणी भारतरत्न द्यावं अशी शिफारस करण्याची मागणी आपण केली. निश्चितपणे राज्य सरकार ती शिफारस देखील करेल, कारण जे समाजाकरता काम करतात, जे अखंड भारताकरता काम करतात, त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाने देखील त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज भारत बदलतोय, आज महाराष्ट्र बदलतोय. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली भारत तयार होतोय, भारत एकात्म होतो आहे, भारत मजबूत होतो आहे. तुम्ही बघा, 15 ऑगस्टला ज्यावेळी या उदगीरमध्ये तुम्ही भारताचा तिरंगा झेंडा फडकवला, त्याचवेळी या ठिकाणी लातूरमध्ये संभाजी भैया तिरंगा झेंडा फडकवत होते, मी मुंबईला भारताचा तिरंगा झेंडा फडकवत होतो, दिल्लीला मोदीजी भारताचा तिरंगा झेंडा फडकवत होते, त्याचवेळी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा जम्मूला देखील तिरंगा झेंडा फडकवला गेला, श्रीनगरला देखील तिरंगा झेंडा फडकवला गेला, लडाखला देखील तिरंगा झेंडा फडकवला गेला. माननीय मोदीजींनी 370 कलम रद्द करून काश्मीर नेहमी करता भारतामध्ये आणलं. पाकिस्तानचे जे नापाक इरादे होते आमच्याच मुलांची माथी भडकवायची आणि काश्मीरला भारतापासून वेगळं करायचं हे षडयंत्र मोदीजींच्या नेतृत्वात पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त झालं. मोदीजी एकीकडे मजबूत राष्ट्र तयार करतायत आणि दुसरीकडे आपल्याला मजबूत आणि समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे. या समृद्ध महाराष्ट्राकरता तुमचा जनादेश घ्यायला मी आलो आहे.
या ठिकाणी उदगीरच्या जनतेला मला विचारायचं आहे, तुमचा जनादेश आम्हाला आहे का? अरे उदगीरचा जनादेश जोरदार पाहिजे. तुमचा जनादेश आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? तुमचा आशीर्वाद मोदीजींना आहे का? तुमचा आशीर्वाद मला आहे का? तुमचा आशीर्वाद संभाजीरावना आहे का? तुमचा आशीर्वाद सुधाकर भालेरावला आहे का? तुमचा आशीर्वाद सुधाकर शृंगारेला आहे का? तुमचा आशीर्वाद गोविंद केंद्रेंना आहे का? तुमचा आशीर्वाद नागोअण्णांना आहे का? तुमचा आशीर्वाद पाशा पटेलांना आहे का? तुमचा आशीर्वाद बागबंदेंना आहे का? तुमचा आशीर्वाद मंचावरच्या सर्व नेत्यांना आहे का? मग तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून इथनं लातूरला जातो, लातूरवरनं मुंबईला जातो, महाराष्ट्राच्या विधानसभेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकवतो आणि पुन्हा एकदा उदगीरच्या दर्शनाकरता या ठिकाणी परत येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.